नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण आकृतीमधील संख्यांचा संबंध कसा ओळखायचा हे ह्या व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्न एकदम सोप्या ट्रिकने कसे सोडवायचे हे तुम्हाला समजेल। या तर आपण प्रश्नाकडे लगेच वळू। बघा पहिला प्रश्न आपल्याला दिला आहे, आकृतीमध्ये 6 2 8 3 8 4 6 4 4 3 2 प्रश्नार्थ चिन्ह, म्हणजेच प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी आपल्याला कोणती संख्या येईल ती काढायची। बघा इथे तुम्हाला स्पष्टीकरण मी वाटलंच तर लिहून दाखवतो, तर करायचं काहीच नाही। बघा ह्याला सिंपली आपण 6 * 8 * 2 म्हणजेच तुम्हाला ज्या संख्या आकृतीमध्ये जे संख्या दिल्या त्या संख्यांचा गुणाकार आपल्याला सेम येतो, तर ते किती येते आपण ते बघू। बघा 6 * 2 * 8 आता 8 * 2 = 16 केलं आणि 16 * 96 म्हणजेच ह्याचा गुणाकार किती आला हो, ह्याचा 96 बरोबर आहे का। पूर्ण संख्यांचा गुणाकार आला आपल्याला 96। त्याचप्रमाणे बघा लवकर सांगतो मी काय केलं, 6 * 8 * 2 केलं तर 8 * 2 = 16 आणि 16 * 96 असं आले। पुढे या, पुढे करून आपण किंवा ह्याला थोडंसं मी वरती आणि इकडल्या साईडला येतो। बघा इथं 2 * 6 * 8 6 * 12 = 8 * 48 * 2 केलं तरी 96 येते, किंवा 8 * 2 = 16 करा 8 * 2 = 16 16 * 96 येते, किंवा 6 * 2 करा 6 * 2 = 12 12 * 96 म्हणजेच ह्याचा गुणाकार आपल्याला किती आला, 96 आला। ओके त्याच पद्धतीनं बघा ह्याचा पण गुणाकार 96 येतो, ह्याचा पण गुणाकार 96 येतो आणि ह्याचा गुणाकार आपल्याला 96 आणण्यासाठी पर्यायमधील असा कोणता पर्याय निवडावा लागेल की त्यांच्या तिघांचा गुणाकार केला तर आपल्याला किती संख्या आली पाहिजे, 96। तर मी काय किती टाकून बघतो, 8। आता 8 * 3 = 24 * 24 * 2 = 48 म्हणजे 8 येणार नाही। आता जर मी 16 टाकून घेतलं इथं कुठं घ्यायचं, तर 16 * 32 * 34 * 48 * 2 केलं तर 96 होते, म्हणजेच आपल्याला उत्तर भेटणार आहे बघा पर्याय नंबर दुसरा। तर तुम्ही स्पष्टीकरण लिहून घ्यायचं असलं तर या पद्धतीने लिहून घेऊ शकता तुम्ही, 2 * 3 * 16 = 96 म्हणजेच ह्या तिघांचा जर गुणाकार केला आपण, कुणाचा 16 * 3 = 48 * 2 = 96 म्हणजेच आपल्याला ह्या तिन्ही संख्येचा गुणाकार 96 आला, ह्या तिन्ही संख्येचा गुणाकार 96 आला, ह्या तिन्ही संख्येचा गुणाकार 96 आला आणि इथं प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी जर आपण 16 टाकलं तर आपल्याला ह्याचासुद्धा देखील गुणाकार किती येत आहे, 96। ओके त्या पद्धतीने आपण पहिला प्रश्न सॉल्व्ह केला। आता या दुसऱ्या प्रश्नाकडे, दुसरा प्रश्न बघा इथे 1 * 4 * 25 * 81 * 64 * 35 * 16 * 4 * 49 * 9 * 1 * 16 * 64 प्रश्नार्थ चिन्ह दिले। तर तुम्ही जर नीट ह्याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला सगळ्या संख्या कशा दिसतील, वर्ग संख्या किंवा धन संख्या दिसतात। बघा 1 हा कशाचा तरी वर्ग, 4 हा कशाचा तरी वर्ग, 25 हा कशाचा तरी वर्ग, 81 हा कशाचा तरी वर्ग, पुन्हा इथं देखील तसंच आहे, इथं देखील तसंच आहे। बघा इथं 16 कशाचा तरी वर्ग, 4 कशाचा तरी वर्ग, 9 कशाचा तरी वर्ग आणि 49 कशाचा तरी वर्ग म्हणजे कोणत्या तरी संख्येचे वर्ग दिलेत आपल्याला। तर 1 * 1 = 4 * 64 पुन्हा इथं 8 * 64 * 4 * 16 * 8 * 64 तसंच आपल्याला ह्या पर्यायामध्ये बघायचं आहे किंवा पर्यायामध्ये कोणत्या संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे। बघा 13 ही कोणत्याही संख्येचा वर्ग नाही, 12 ही कोणत्याही संख्येचा वर्ग नाही, 14 ही कोणत्याही संख्येचा वर्ग नाही, पण 25 हा 5 वर्ग आहे, 25 हा 5 वर्ग म्हणून प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी आपल्याला किती भेटणार आहे, 25। जर तुम्ही स्पष्टीकरण लिहित असलं तर असं लिहू शकतो काय हो, बघा 1 * 1 म्हणजेच 1 * 1 पुन्हा कॉमा 2 * 4 कॉमा पुन्हा 9 * 81 त्याचप्रमाणे 5 * 25 इथं तसंच करायचं, काय करायचं बघा इथं 1 * 1 कॉमा 4 * 16 कॉमा 8 * 64 आणि 5 * कोणता येतो, 25। किती येतो, 5 * 25 म्हणून आपलं उत्तर किती आलं, 25। आता अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता। आता या पुढल्या तिसऱ्या एक्झाम्पलकडे, इथं दिले तुम्हाला आकृतीमध्ये वर्तुळात 8 * 4 * 27 * 9 * 64 * प्रश्नार्थ चिन्ह 125 * 25 आता ह्याला सोडवायचं कसं, बघा ह्याला सोडवायचं काहीच नाही। इथे बघा
4 आणि 2 घन 8 होईल, 3 वर्ग 9 आणि 3 घन 27, त्याचप्रमाणे इथं 5 वर्ग 25 आणि 5 घन 125. आता इथं बघा, इथं 4 घन 64 आणि 4 वर्ग 16, म्हणजे पर्याय नंबर 4 तुमचं उत्तर येणार आहे. इथे प्रश्न आपण चिन्हाने जाईल किती घ्या, 16. जर तुम्हाला उत्तरात लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता, कसं बघा, 2 घन छेदस्थानी 2 वर्ग, 2 घन, 2 घन असतो 8 आणि 2 वर्ग 4. त्याचप्रमाणे तुम्ही ह्याचं देखील लिहू शकता. आणि 25 इथं आपल्याला ह्याचं काढायचं होतं, मग इथं काय लिहितात, 4 घन छेदस्थानी 4 वर्ग, 4 घन किती, 64, आणि 4 वर्ग, 4 वर्ग 16. या पद्धतीने तुम्ही स्पष्टीकरण लिहू शकता, ह्याचं स्पष्टीकरण, ह्याचं स्पष्टीकरण, ह्याचं स्पष्टीकरण, ह्याचं स्पष्टीकरण, या पद्धतीने तुम्ही लिहून घेऊ शकता. बघा, इथपर्यंत तुम्हाला 100% सांगतो की इथपर्यंत सगळं ह्या पूर्ण जेवढे आपण एक्झाम्पल घेतले तेवढे एक्झाम्पल तुम्हाला 100% समजले असतील. बघा, चलत चलत व्हिडिओला लाईक करायचे, आपण असे भरपूर एक्झाम्पल घेणार होतो, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. असे तुम्हाला बघा, आकृतीमधील अंकाचा संबंध ओळखण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रश्न असे विचारले जातात, त्यासाठी तुम्हाला एकदम शॉर्ट पद्धतीनं, सगळ्यात शॉर्ट पद्धतीनं तुम्हाला हे प्रश्न मी समजून सांगेल. लगेच आपण दुसरे प्रश्न घेणार आहोत, त्यासाठी थोडंसं तुम्ही वाट पाहायची. बघा, पुढला प्रश्न आपण 4 नंबरचा घेतला आहे. 8, 7, 10, 8, 12, 5, 20, 3, 2, 17, 4 प्रश्नार्थ चिन्ह. आता याला सोडवायचं नसेल, बघा, आता इथे जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपण व्यवस्थित आधी अंक बघून घ्यायचे. बघा, इथे करायचं काय, काहीच करायचं नाही, सिंपल 8 + 7 + 10 म्हणजे सर्व संख्यांची आपल्याला काय करायची, तर बेरीज करायची. जर तुम्ही 10 + 7 केलं, 17 × 17 = 8 केलं तर तुम्हाला 25 उत्तर येईल. किती येईल, 25. त्याचप्रमाणे बघा, इथं 8 + 12 + 5 बघा, आता 12 × 8 केलं तर तुम्हाला 20 येईल, 20 × 5 = 25. 20 × 5 किती येणार आहे, 25. त्याच पद्धतीनं ह्याचं देखील करा, 20 × 3 = 23, 23 × 2 = 25. आणि इथं बघा, ह्याचं 20 + 3 + 2 बरोबर किती हो, 25. त्याचप्रमाणे आपल्याला ह्याचं देखील करायचं आहे, म्हणजे 17 = 4 आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते म्हणते आपल्याला. बघा, आता मी जर 17 × 2 घेतलं, 17 × 2 किती, 19. 19 मध्ये जर 4 टाकले तर 25 होणार नाही. मी जर 17 × 4 घेतले, 17, 18, 20 आणि 21, 21 × 4 = 25 येतात. म्हणून प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी आपल्याला कोणती संख्या भेटणार आहे, बघा, प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी आपण लिहू शकतो 4 संख्या, म्हणजे पर्याय नंबर 2. म्हणून लिहायचं 17 + 4 + 4 बरोबर 25. बघा, 4 × 4 किती, 8, 8 × 7 = 15, 15 × 5 = 1, 1 × 1 = 2 म्हणजे 25 उत्तर येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन नंबर 14 देखील सोडवू शकता. आता या प्रश्न 5 बघा, 5 तुम्हाला अशी आकृती दिली आणि पर्याय 3, पर्याय 2, 5, पर्याय नंबर 3, 7 आणि पर्याय नंबर 4, 8 दिला. तर आता याला सोडवायचं कसं, जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर याच्या समोरच्या बाजूचा बेरीज 11 आणि 15 बेरीज केली तर तुम्हाला 16 भेटेल. पुन्हा 10 आणि 6 बेरीज केली तर तुम्हाला 16 भेटेल. पुन्हा 13 आणि 3 बेरीज केली तर 16 भेटेल. त्याचप्रमाणे प्रश्नार्थक चिन्ह आणि त्याची कोणत्या संख्येची बेरीज 16 आहे, तर 7 आणि 9 बेरीज तुम्हाला 16, म्हणून इथे 7 घ्या आणि ह्याची बेरीज 16. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हे सोडवायचं, एकदम सोपं आहे. बघा, थोडंसं लॉजिक लावायचं, सर्व प्रश्न हे प्रश्न फॉर्म्युला वापरायचं नाही किंवा सूत्र वापरायचं नाही, फक्त ट्रिक्सने हे पूर्ण प्रश्न आपण सोडू शकता. बघा, लगेच आपण पुढले प्रश्न घेणार आहोत. तर आतापर्यंत तुम्हाला डबल एकदा म्हणतो की आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा, आपण लगेच दुसरे पुढले प्रश्न घेणार आहोत. भरपूर असे प्रश्न आपण आकृतीमधील संख्यांचा संबंध कसा ओळखायचा, ह्याच्यावरचे प्रश्न आपण भरपूर असे प्रश्न घेणार आहोत. बघा, व्हिडिओ पूर्ण पहा, जे व्हिडिओ तुम्हाला समजेल. लगेच आपण दुसरे प्रश्न घेणार आहोत. बघा, पुढले प्रश्न घेतला आपण, प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 7. ओके, बघा, प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतंय,
ABC आणि नंतर 6 आले ZPF 48 आले HUE 34 आले तसं TPY प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय लिहून दे तर बघा इथं आता ही सर्व संख्या तुम्हाला असं ABCD लिहून घ्यायची झेड पर्यंत आणि त्या ABCD ला काय द्यायचे 1 2 असे म्हणजे 1 2 3 नाव द्यायचे म्हणजे तुम्हाला ही ABCD पाठ असणं गरजेचं आहे तुम्हाला जर विचारलं की पी किती नंबरला आहे 16 फी किती नंबरला आहे 22 झेड किती नंबरला आहे 26 एच किती नंबरला आहे 8 जे किती नंबरला आहे 10 हे पाठ असणं गरजेचं आहे मी तुम्हाला वरती दिसत असेल लिहून दिले बघा तरी या तुम्हाला ह्याचं स्पष्टीकरण सांगतो की ह्याला सोडवायचं कसं तर आता बघा ह्याला करायचं काहीच नाही आता ए किती नंबरला आहे 1 नंबरला म्हणून मी 1 लिहितो अधिक बी किती नंबरला आहे 2 नंबरला 2 अधिक सी किती नंबरला आहे 3 नंबरला तर सर्वांची बेरीज करा 3 5 5 आणि 1 6 इथे 6 आहे आलं का 6 बघा पुढं पी एफ झेड आता झेड किती नंबरला आहे 26 अधिक पी किती नंबरला पी 16 अधिक एफ किती नंबरला एफ 6 बरोबर या सर्वांची जर बेरीज केली तर आपला 48 येईल तुम्ही बेरीज करून देखील पाहू शकता बेरीज जर केली तुम्ही तर तुम्हाला बेरीज 48 येईल पुन्हा इथे या HUE एच किती नंबरला आहे एच आहे बघा 8 नंबरला अधिक यू किती नंबरला यू आहे 21 नंबरला अधिक ई किती नंबरला आहे ई आहे 5 नंबरला म्हणजे ह्या सर्वांची बेरीज केली तर आपल्याला बेरीज भेटेल बघा 34 त्याचप्रमाणे टी किती नंबरला आहे 20 व्ही किती नंबरला 22 अधिक वाय किती नंबरला आहे 25 जर ह्या सर्वांची जर बेरीज केली तर तुम्हाला बघा 20 22 42 42 मध्ये जर तुम्ही 25 टाकलं तर तुम्हाला उत्तर येईल बघा 67 किती उत्तर येईल 67 म्हणजे तुम्हाला प्रश्नावरती चिन्हाच्या जागी 67 लिहावं लागतील किती लिहावं लागतील 67 ओके बघा त्याचप्रमाणे आपण सातवा क्वेश्चन घेणार आहोत बघा सातवा क्वेश्चन आहे YOH XCF TMA ZGI ओके बघा आता ह्या क्वेश्चनला सोडवायचं कसं ते आपण पाहू बघा इथे एखाद्यावेळेस क्वेश्चन जर चुकले असतील नंबर देण्यात तर तुम्ही थोडंसं समजून घ्या YOH XCF TMA ZGI तर इथं आपलं थोडंसं द्यायचं राहिले थोडंसं गडबडी बघा ते देखील मी पाहून घेतो इथं आहे काय इथं आहे बघा ओम आणि इथं य आणि इथं प्रश्नार्थ चिन्ह आता बघा ह्या प्रश्नाला सोडवायचं कसं ते प्रश्न तुम्हाला सांगतो बरं आता या इकडं आता मला सांगा ओ आणि एच किती नंबरला आहे ओ आहे 15 नंबरला अधिक एच किती नंबरला आहे एच आहे 8 नंबरला ह्या दोघांची बेरीज करा 15 आणि 8 किती हो 23 म्हणजे 8 5 13 आणचा नाही हे 1 आणायचं आहे 23 बरोबर आहे का ह्या दोघांची आलेली बेरीज ह्या ह्याच्यातून वजा करायची म्हणजे वायची किंमत किती आहे वायची किंमत आहे 25 म्हणजेच आपण 25 वजा 23 करणार बघा डबल एकदा सांगतो ह्या दोघांची बेरीज करायची आणि इथल्या इथली हे वायचा नंबर जितका आहे त्याच्यातून काय करायची ह्या दोघांची बेरीज कमी करायची बघा मी ह्या दोघांची बेरीज केली 23 आणि वायची किंमत आहे 25 म्हणजे 25 मधून 23 गेले राहिले 2 आहे तर म्हणजे बी किती नंबरला आहे 2 नंबरला म्हणून 2 येणार 2 म्हणजेच बी तसंच सी आणि एफची बेरीज करू आपण बरं सी किती नंबरला आहे सी आहे 3 नंबरला आणि एफ किती नंबरला आहे एफ आहे 6 नंबरला म्हणून 6 आणि 3 केलं तर तुम्हाला 9 येईल पण आपल्याला एक्समधून 9 कमी करायचे एक्स किती नंबरला 24 म्हणजे 24 मधून जर 9 कमी केले तर तुम्हाला जवळजवळ 15 एक उत्तर येईल बघा किती 15 म्हणून ओ 15 नंबरला आहे म्हणून ओ इथं 24 मधून 9 गेले 15 आहे 15 नंबरला आहे ओ म्हणून ओ लिहिला बघा त्याचप्रमाणे एम ए आता एम ए तर एम ए मध्ये एम किती नंबरला एम आहे 13 नंबरला आणि ए आहे 1 नंबरला 13 आणि 14 म्हणजे टीमधून 20 मधून जर 14 गेले तर आपल्याला 6 होते इथं आले 6 त्याप्रमाणे तुम्ही स्पष्टीकरण लिहू शकता बघा इथं जी आय आता जी कुठे आहे जी आहे 7 नंबरला आधी आय कुठे आहे आय आहे 9 नंबरला 9 7 केलं तर आपल्याला 16 भेटल म्हणजेच आपल्याला झेड
झेड म्हणजे 26 मधून आपल्याला किती करायचं होतं कमी 16 म्हणजे तुम्हाला 26 मधून जर 16 गेले तर तुम्हाला एक 26 मधून जर 16 गेले तर उत्तर येईल तुम्हाला 10 उत्तर किती येणार आहे 10 मग 10 किती नंबर लागेल 10 कोणत्या काय 10 जी नंबर लागेल म्हणून पर्याय नंबर तिसरा तुमचा बरोबर आहे म्हणून प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी जे लिहून टाकू शकता तुम्ही किती आला आपलं जे अजून आपण असे प्रश्न घेणार हे प्रश्न वाटलेस तर तुम्ही लिहून घ्या बघा आपण लगेच पुढले प्रश्नाकडे वळू आकृतीवरील आणि हे आपल्याला ए बी सी डी हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे त्याच्यावरून आपले पूर्ण प्रश्न हलावे आहेत बघा तर आपण लगेच पुढले प्रश्न घेऊ जेणेकरून तुम्हाला अशा टीपने पूर्ण प्रश्न समजून सकेल बघा ही एकदम छान आणि सोपी पद्धत आहे की आकृतीमधील संबंध कसा ओळखायचा किंवा आकृतीमधील आपल्याला जे नंबर्स दिलं त्या नंबरची बेरीज वजाबाकी कोणत्या पद्धतीने आपण करू शकता बघा अजून आपण काही एक्झाम्पल याचे घेऊ बघा आपण लगेच पुढले प्रश्न गेलो बघा आता प्रश्न आपल्याला काय विचारला आहे ते बघा इथं दिलं आहे बी जी ई एच 22 एल जे बी ए 25 सी डी ई डी 16 एम ई टी ई प्रश्नार्थ चिन्ह आता सोडवायचं कसं एकदम शॉर्ट ट्रिकने सांगतो इथे तुम्हाला समजून सांगतो बघा तर ह्याला करायचं काय होऊ काय करायचं एक मिनटं दुसरा पेन घेतला आहे बघा आता बी जी ई एल ई एच ह्याला काय करायचं मला सांगा बी किती नंबरला आहे बी आहे 2 नंबरला म्हणून 2 लिहून टाका अधिक जी किती नंबरला आहे जी आहे 7 नंबरला अधिक जे 7 अधिक ई किती नंबरला आहे ई आहे 5 नंबरला अधिक एच आहे 8 नंबरला तुम्ही जर हे सर्वांची बेरीज केली कशा कशाची 2 अधिक 7 अधिक 5 अधिक 8 या सर्वांची जर बेरीज केली तर तुम्हाला 22 येईल बघा बरं कशी आता 7 × 2 किती हो 9 × 8 17 × 5 = 17 18 × 19 = 21 आणि 22 म्हणजे सर्वांची बेरीज तुम्हाला 22 येणार आहे किती येणार आहे तुम्हाला बेरीज 22 आता ह्याची देखील तसंच करू शकतो बघा एल किती नंबरला आहे 12 नंबरला आहे एल आहे 12 नंबर अधिक ए आहे 1 नंबर अधिक जे आहे 10 नंबर अधिक बी आहे 2 नंबर बघा सर्वांची आता बेरीज करून घ्या बरोबर बघा 10 × 10 = 12 12 × 12 = 24 24 × 25 आले 25 इथे 25 त्याचप्रमाणे तुम्ही ह्याचं देखील करू शकता बघा सीची काय किंमत 3 अधिक डीची काय किंमत आहे 4 अधिक डी डी झाल्या काय इथं अजून डी आहे डी म्हणजे 4 अधिक ईची काय किंमत आहे ईची आहे 5 किंमत ओके 4 × 4 = 8 8 × 5 = 13 13 × 3 = 16 म्हणून आले इथं 16 इथं दिसतंय 16 तुम्हाला तर आपण काय केली बेरीज केली आणि उत्तर आलं 16 त्याचप्रमाणे ह्यांची सुद्धा सगळ्यांची बेरीज करा तुम्हाला उत्तर मिळून जाईल बघा एम किती नंबरला आहे एम आहे 13 नंबरला अधिक ई किती नंबरला आहे ई ई डबल आले म्हणजे ई 5 × 5 घ्यायचे 5 + 5 इथंही इथंही टी किती नंबरला आहे 20 नंबर अधिक 20 सगळ्यांची बेरीज करा तुम्हाला उत्तर मिळून जाईल बरं जर बेरीज केली आपण 20 × 5 = 25 25 × 5 = 30 30 × 13 = 43 आहे का पर्याय नंबरमध्ये पर्याय नंबर तिसरा 43 आहे म्हणून प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी किती येणार आहे आपलं 43 अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता काही अडचण येणार नाही ओके बरं आता तुम्हाला प्रश्न लास्ट आणि बेस्ट आपण घेणार आहोत बघा इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही खरंच पाहिला असेल तर तुमचं मनापासून धन्यवाद आतापर्यंत व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून घ्या बघा इथे ए बी ई ए जी आय एल एच ए एम टी ओ वाय आर झेड एल इथे देखील त्याचप्रमाणे करायचं बघा काय करायचं सिम्पल सांगतो ए किती नंबरला आहे 1 नंबरला आहे बी किती नंबरला आहे 2 नंबरला आहे ई किती नंबरला आहे 5 नंबरला आहे आणि नंतर अजून दिले आपल्याला ए खाली दिसते का तुम्हाला ए बघा ए आहे 1 नंबरला तर सर्वांची बेरीज करा बरं 2 × 1 = 3 किंवा 5 × 1 = 6 6 × 3 = 6 7 × 8 = 9 9 चा आपण वर्ग म्हणून घेतो या सर्वांची बेरीज झाली 9
नऊचं वर्गमूळ घेतलं तर आपल्याला उत्तर भेटेल तीन. ते आहे का बरोबर तीन आहे का नाही, ह्या पद्धतीने आपण सोडवायचं. त्याच पुढं पुढे येऊ बघा, आपण तर जी ची किंमत आहे जी आहे बघा जी कुठे गेलो, जी आहे सात नंबरला, अधिक आय आहे नऊ नंबरला, अधिक एल आहे बारा नंबरला, अधिक एच आहे आठ नंबरला. सगळ्यांची बेरीज करा, सगळ्यांची बेरीज जर केली तर आपल्याला बेरीज येईल बघा छत्तीस, आणि छत्तीसचं जर वर्गमूळ घेतलं तर सहा आहे, आले सहा. हां त्याचप्रमाणे इथं ए आहे एक नंबरला, अधिक ओ आहे पंधरा नंबरला, अधिक यम आहे तेरा नंबरला, अधिक आणि राहिलेले टी आहे तर वीस नंबरला. ह्या सर्वांची जर बेरीज केली तर आपल्याला एकोणपन्नास येईल, किती येईल एकोणपन्नास. मी जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला किती भेटेल एकोणपन्नास, पंधरा आणि एक सोळा, सोळा वीस किती होईल छत्तीस, छत्तीसमध्ये जर तुम्ही तेरा टाकले तर तुम्हाला एकोणपन्नास भेटेल, आणि एकोणपन्नासचं वर्गमूळ असते सात, किती असते सात. त्याचप्रमाणे आपल्याला हे देखील करायचे वाय आर झेड, वायची किंमत आहे पंचवीस, आधी यांची किंमत आहे बारा, अधिक झेडची किंमत आहे सव्वीस, अधिक आरची किंमत आहे आठ अठरा. आता सर्वांची आपल्याला बेरीज करायची, आणि त्या आलेल्या बेरीजेचं काय करायचं आपल्याला वर्गमूळ घ्यायचं. बघा इथे एकदम थोडंसं घेतलं, इथून सुरुवात वाटत असतो करू आपण, इथे किती आहे आपल्याला पंचवीस अधिक बारा अधिक सव्वीस अधिक अठरा, ओके अधिक अठरा बरोबर. आता ह्या सर्वांची आपण बेरीज करून घेऊ, पंचवीस आणि बारा बघा, पंचवीस आणि बारा येतात पाच दोन सात, दोन आणि तीन सदतीस, सदतीसमध्ये बारा टाका, सात आठ आणि नऊ, तीन आणि चार एकोणपन्नास, एकोणपन्नासमध्ये अठरा टाकू, एकोणपन्नासमध्ये किती टाकू एक मिनटा, पंचवीस बारा पाच सात दोन तीन सदतीस, सदतीसमध्ये सव्वीस टाकू, सदतीस आधी करू सव्वीस, सहा सहा बारा तीन तीन चला एक तीन आणि एक चार चार सहा त्रेसष्ट, त्रेसष्टमध्ये अठरा टाकू, त्रेसष्टमध्ये किती अठरा आठ आठ तीन अकरा चला एक सहा नऊ सात सात एक आठ एक्क्याऐंशी. आता एक्क्याऐंशीचं वर्गमूळ किती होईल, आता बेरीज किती आली आपल्याला एक्क्याऐंशी, मग एक्क्याऐंशीचं वर्गमूळ असतंय नऊ, इथे एक्क्याऐंशी बरोबर नऊ करोड, एक्क्याऐंशीचं वर्गमूळ घेतलं नऊ, म्हणजे तुम्हाला प्रश्न आता चिन्हाचं जाईल काय आहे नऊ ही संख्या मिळून जाईल. बघा अशा प्रकारे हा चॅप्टर आपण इथंच थांबत आहोत, एकदम तुम्हाला शॉर्ट ट्रिकने पूर्ण समजून सांगितलं. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिकने नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.